नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोटावदे लॉग या यूट्यूब चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो मगाशीच अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरती संदर्भात विधान केलं आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये शिक्ष शिक्षक भरतीसाठी आपले शिक्षक बांधव धारक जे आहे ते आंदोलन करत आहे पंचावन्न हजार शिक्षक भरतीसाठी त्याचबरोबर न्यायालयाचे सुद्धा काही निकाल येत आहे त्यामध्ये जी माहिती आपल्यापुढे येते की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पवित्र पोर्टल नोंदणी सुरू होणार आहे ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपले कागदपत्र तयार ठेवा या संदर्भातली डिटेल न्यूज बघूया शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ऑगस्ट मध्ये सुरू होणार पवित्र पोर्टल नागपूर तारीख सतरा विधिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने पवित्र पोर्टलद्वारे रखडलेल्या राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे शिक्षक नियुक्त्यांसंदर्भात येत्या पंधरा दिवसात संच वर रोस्टरला मान्यता दिली जाणार आहे तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पवित्र पोर्टल सुरू करणार असल्याची मौखिक माहिती राज्य शासनाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला दिलेली आहे ही, ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी न्यूज आहे याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था सेवा सदन शिक्षण संस्थेसह एकशे एकोणतीस शिक्षण संस्थांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार राज्य शासनाने बावीस जून दोन हजार सतरा साली अधिसूचना जारी केली यानुसार यम ए पी यस नियम सहा व नऊमध्ये सुधारणा करीत शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल असे प्रावधान करण्यात आले कायद्यानुसार त्या संबंधित काळात येणाऱ्या विधिमंडळाच्या आदोण्यास दोन्ही सभागृहातीआधी सूचना मंजूर करणे आवश्यक होते मात्र मागील पाच वर्षामध्ये ही अधिसूचना मंजूर करण्यात घेण्यात आलेली नाही या पवित्र पोर्टलमुळे शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे त्यामुळे पवित्र पोर्टल निरस्त झाल्याची राज्य सरकारने घोषणा करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली मात्र राज्य शासनाने न्यायालयाला माहिती दिल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे न्यायालयाने शासनाच्या या माहितीची दखल घेत रेकॉर्डवर घेतली तसेच तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट आनंद परचुरे ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी यांनी व राज्य शासनातर्फे कल्याणी देशपांडे यांनी बाजू मांडली तर जो काही एकशे एकोणतीस संस्थांनी सांगितलं होतं की पवित्र पोर्टल बरखास्त करा तर तसं होणार नाहीये पवित्र पोर्टल आता सुरू होईल आणि त्याची ऑगस्ट मध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर तरुण भारत जो पेपर आहे आजचा त्याला पण आलेला आहे पवित्र पोर्टल होणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू संचर रोस्टरला पंधरा दिवसात मान्यता उच्च न्यायालयात सरकारने दिलेली माहिती आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पवित्र पोर्टल सुरू केले जाणार आहे तसेच शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात येत्या पंधरा दिवसात संच मान्यता रोस्टरला मान्यता दिली जाणार आहे अशी मौखिक माहिती सोमवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेली आहे आता आपण एका दुसऱ्या न्यूजपेपरची पाहिली होती ही तरुण भारतची बातमी आहे अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो ही गुड न्यूज आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही थांबला होता ते आता सुरू होताना दिसतंय आपण बघितलं असेल की तेरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत संचमान्यता रोस्टर यांची तयारी होईल आणि ऑगस्टमध्ये पोर्टल नोंदणी सुरू होईल वीस ऑगस्टपर्यंत किंवा त्याच्यापुढे शिक्षकांना नियुक्त्या दिल्या जातील आणि त्या संदर्भात विधिमंडळात सुद्धा खूप सारे प्रश्न उत्तर आज झालेले आहेत ही आनंदाची बाब आहे की पहिल्यांदा शिक्षक भरतीवर एवढे प्रश्न विधिमंडळात विचारले गेलेत असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला देत असतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन लाईट करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद थँक्यू